नमस्कार. आजच्या या भागामध्ये आपण अशा एका समस्येविषयी आजाराविषयी माहिती पाहणार आहोत. ते म्हणजे अपस्मार, म्हणजेच की फेफर येणं. आयुर्वेदिक भाषेमध्ये याला अपस्मार म्हटलं जातं. ज्या व्यक्तींना, ज्या महिलांना अपस्माराची समस्या असेल, फेफर येण्याची समस्या असेल, अशा व्यक्तींना अचानक तोंडातून फेस यायला लागतो, बेशुद्ध होतात, त्याचबरोबर संपूर्ण शरीराला घाम येतो, हातपाय झाडले जातात आणि स्वतःची जीभ सुद्धा चावली जाते. आणि हा प्रकार केव्हाही कुठेही होऊ शकतो. अशा वेळेला आपण नेहमी ॲलोपॅथिक उपचारांकडे वळतो. मात्र ॲलोपॅथिक उपचार हा आपल्या संपूर्ण शरीरासाठी योग्य नाही, आपल्या आरोग्यावरती याचा विपरीत परिणाम होत असतो. आणि म्हणून जर आपण आयुर्वेदिक खात्रीशीर उपाय जर केला तर निश्चित आपले अनेक आजार आयुर्वेदिकरित्या पूर्णपणे बरे होऊ शकतात. तर आजचा उपाय हा आहे की ज्यांना फेफरे येत असतील अशा व्यक्तींनी आयुर्वेदिक स्टोअरमध्ये जाऊन अपस्मारामृत हे एक आयुर्वेदिक औषध आहे. या आयुर्वेदिक औषधाचा उपयोग व 3 टीस्पून म्हणजे चहा पावडरमध्ये जो चमचा वापरला जातो छोटासा, तो 3 चमचे हे आपल्याला घ्यायचा आहे. त्यामध्ये 3 चमचे सम प्रमाणामध्ये पाणी मिसळायचं आहे आणि जेवण झाल्यानंतर याचा आपल्याला प्राशन करायचं आहे, सेवन करायचं आहे. हा साधा उपाय म्हणजे शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक उपाय आहे. या उपायाने निश्चित आपली ही समस्या कमी होते. दुसरा, घरगुती उपाय जर करायचे झाले तर 2 घरगुती उपाय आहेत. सर्वोत्तम उपाय त्यापैकी या दोन्हीपैकी म्हणजे कोहळ्याचा रस, अर्धा कप रस खडीसाकर घालून सलग 2 ते 3 महिने जर रुग्यास प्यायला दिलं तर निश्चित अपस्मारामध्ये फरक जाणवतो आणि समस्या हळूहळू कमी व्हायला लागते. आता आणखी एक महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आपल्या घरातील लसूण, लसणाच्या 2 पाकळ्या अर्धा कप दुधामध्ये 5 मिनिटं उकळवा आणि सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळेस त्या रोग्यास, त्या महिलेस किंवा प्यायला प्राशन करायला द्या. यामुळे सुद्धा अपस्मराची समस्या कमी होते. घरगुती हे 2 उपाय आणि आयुर्वेदिक शास्त्रशुद्ध उपाय सांगितलेला म्हणजे अपस्मारामृत. या उपायाने निश्चितपणे आपल्याला ही समस्या हळूहळू कमी व्हायला लागते. कुठलाही एक उपाय करा, सलग 3ही उपाय करू नका. काही शंका असतील कॉमेंटद्वारे कळवा, त्या शंकाचं निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि जर मनामध्ये शंका येत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि या आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.